मन मंदिरा गजर भक्तीचा। तरी अवसर सुन शिवधनु भंग आयु भृगुकुल कमल पतंग धनुष्य भंगाचा आवाज ऐकून निघालेले परशुरामजी जेव्हा स्वयं मंडपाच्या महाद्वारात आले, बैलासारखे पुष्ट खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु, 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी करण्याची ताकद, ज्याच्याकडे बघाव त्याला वाटतं आपलं मरण जवळ आलं अशी रागीट दृष्टी, असे परशुरामजी सोहर मंडपाच्या महाद्वारात आले। आतापर्यंत हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते, परशुरामाला बघितल्या बरोबर आपलं आपलं हत्यार टाकून दिलं आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आपल्या बापाच्या आजोबाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडन जेव्हा परशुरामजीचं लक्ष गेलं प्रचंड गर्दीत जनक राजाला मंडपाच्या महाद्वारातूनच लाल डोळे करून विचारलं, जना यहां इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला मैं परशुराम दुनिया में जिंदा हूं, तो मेरी इजाजत लिए बिगर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? अतः जनक जी भयभीत विश्वामित्र तटस्थ राम शांत लक्ष्मण क्रोधायमान आणि जेव्हा परशुराम जी सोयर मंडपाच्या मध्यभागी आल्यानंतर धनुष्याचे दोन तुकडे जेव्हा परशुरामाने बघितले, आता क्रोध अनावर झाला। परशुरामजीने राजा जनकाचा हात धरून जनकाला मागे पुढे ढकलू विचारलं, ए मूढ जनक, धनुष किसने तोडा? जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से बिलक कर दो वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को। कौन है धनुष भंग करने वाला? रामचंद्राने विचार केला की माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही बापून तोडलं, त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे। स्वतः रामचंद्रजी पुढे आले आणि अति नम्रतेने म्हणाले, नाथ संबोधन भंज निहारा, कहू एक दास तुम्हारा, धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा? सेवक नहीं राघव, अरे सेवक तो सेवा करता है, दुश्मनी का काम किया है, कौन है वो? रामचंद्राला धमकावू लागले तेव्हा लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणाले, बाबा चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही तुम्ही का? माझा दादा राम केवढा शांत आणि हा पांढऱ्या दाढीचा म्हातारा कुराडवाला केवढा रागीट, तिथं मी पाहिजे होतो बाबा, येता का परवानगी? आणि विश्वामित्रजीलाही वाटलं इथं लक्ष्मणरावाचंच काम आहे, हा ना? जाव लखन। जेव्हा लक्ष्मणजी आले, आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखे पहिले शब्द लक्ष्मणाने उच्चारले, बहुत धनुष तोडे हो लड़काई, हमने तो बचपन में ऐसे कही कम के तोड़ डाले बाबा,
बचपन में, आता 15 वर्षाचा आहे, बचपन में म्हणतो. आणि कमठे जत्रेतून आणतात का नाही बाबूचं नातवाला खेळण्यासाठी त्याला कमठा म्हणतात. रावणासारख्यानं हल्लं नाही त्याला लक्ष्मण कमठा म्हणतो. ऐसे तो कई कमठे हमने बचपन में तोड़ डाले. ए राजा के बालक मुंह संभाल के बात कर. कमठा बोलता है धनुष्य का सामान्य लग रहा है. म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज, तर त्याला तोडणारा सुद्धा सामान्य नसावा असं का नाही वाटत? का वाद घालता? मग तर पुन्हा धावले परशु घेऊन. महाराज आएगा ये बेटा अपने माँ की गोद खाली करेगा. रामचंद्र जी पुढे आले. जाने दो बाबा, जाने दो, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. दूध नहीं राघव, जहर भरा है रे जहर. तू इतना सीधा साधा तो टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? पुन्हा लक्ष्मण राव म्हणले बाबा उत्तर द्यायचा चान्स जाऊ का? जाओ. पुन्हा पाठवला. बराबर आहे महाराज, मेरे भाई की मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं, क्योंकि मेरा भाई सीधा साधा मैं टेढ़े स्वभाव वाला, और तुम्हारी मेरी प्रकृति जुलती मिलती, आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? मतलब तो पुनः धावले. महाराज आएगा ये बेटा. लक्ष्मण जी ने निर्वाणीच्या शब्दात सांगितलं भास्कर राव बाबा किती वेळा परशु घेऊन धावला तरी तुमच्या सोबत युद्धही करणार नाही, तुम्हाला घाबरणारही नाही. हमारा भी एक नियम है, क्या? जिसके गला में जनवार भाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा बाबा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो अभी भी समय गया नहीं. एक काम करो. क्या करो? जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटा, बाद में परशु दिखा महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. आता रामचंद्राला वाटलं लक्ष्मणानं कळस गाठला पारा. घाई घाई प्रभूजी पुढे आले. जाने दो बाबा, जाने दो, गुन्हागार तो मैं हूं बाबा, जो कुछ तारण करना मुझे करो बाबा, उसका कोई कसूर नहीं बाबा, अपराधी मैं हूं बाबा. म्हणता म्हणता रामचंद्राने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केल्यानं प्रभूची छाती उघडी पडली, आणि प्रभूच्या उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह परशुरामाने बघितलं. बस कडून चुकलं, अवतार झालेला आहे. आत्तापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गतीत झाले. खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य पुढे सरकवल्याबरोबर श्रीरामापर्यंत पोहोचलं. खात्री पटली, अवतार आहे. आता परशुरामाच्या नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला, दोन्ही हात जोडले, दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचं स्तवन करते. Yeah.
कयो अज्ञात। अज्ञान के भांति कुछ बोल गया हो बाबा क्षमा करो, क्षमो क्षमा मंदिर दो भ्राता कही जय 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 रघुकुल के तु रघुपति गए। बन ही तप हेतु परशुराम जी निगुण जाता ताता राजा जनकाचा नेत्राला आनंदाश्रुचा धारा लागल्या। आनंदाश्रुचा धारा का राजा जनकाने विचार केला, सध्या सगळे जग ज्याला लटलट लटलट कापते, एकवीस वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा परशुरामासारखा वीर एवढ्या समाजात ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊन निघून गेला, असा रामासारखा जावाही मला मिळाला, याचा आनंद राजा जनकाला आवरेला। आणि मग राजे जनक विश्वामित्र जीला म्हणाले, बाबा मेरे लिए क्या सेवा है। विश्वामित्र म्हणाले, तसा लग्न सोहळा यथासांगरित्या विधिवत पूर्ण करायचा आहे आपल्याला। काल हारावरचा कार्यक्रम झाला, हारावरचा असतो ना रजिस्टर, ते तिकडे आपलं जाऊ द्या। हारावर काल हार म्हणजे पण विधिवत लग्न सोहळा पार पाडण्यासाठी एक पत्र तयार करा, विश्वामित्र जनकाला म्हणतात। ते पत्र दूतांच्या द्वारा अयोध्येला पाठवा आणि राजा दशरथजीला त्यांच्या परिवाराला इथे सन्मानित करून बोलवून घ्या, मग विधिवत लग्न आपणाला पूर्णत्वास नेता येईल। पत्र तयार झालं, मिथिला नगरीचे दूत पत्र घेऊन निघाले अयोध्येला यायला। आता तुलसीदासजी कथा बदल करतात, अयोध्या डोळा पुढे आणा। ज्या दिवसापासून राम लक्ष्मण गेले होते त्या दिवसापासून अयोध्या उदास झाली। एकदा राम गेल्यावर चेअरमन साहेब सगळे उदास होत असत। जोपर्यंत राम आहे ना सेठ तोपर्यंत ते पोर झोपते, लाल सेठवाला जाऊ त्याला मागे, जाऊ तिकडे मागे, ते एक लागण झाली का पार बिघडते सर, मला माहिती आहे ते नाहीच म्हणणार आहे, पण आताच झोपलो होतो। असे 10-5 असले ना पुढं बास किती बाबा मोठा आला, तर झोपायला खूप जागा माझा येणार, एक सामोरच येऊन का असं होतं पण असं माहिती। काही काही तर कबूलही करत नाही भास्करराव, नाही नाही झोपलं नाही महाराज, डोळे लावून ऐकतो आणि उघडे ठेवून ऐकलं काय पाप लागत का तुला। मन मंदिरा गजर भक्तीचा